नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत खूप मस्त अशा इंटरेस्टिंग अशा किचन टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे त्याचबरोबर आपल्या डेली लाईफमध्येही तुम्हाला जे आहेत सोयीचा पडणाऱ्या टिप्स मी शेअर करणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपली पहिली टीप सुरू होती आहे ती म्हणजे बघा आपण बेडशीट आहे आणि बेडशीट आपण त्याचा यूज करतो जर ते बेडशीट आपलं आपल्याला फेकून द्यायचं असले तर म्हणजे त्याचा यूज झाला किंवा डस झालं असेल तर, तर आपण एकतर ते वेगवेगळ्या याच्यासाठी वापरतो त्याचे छोटे छोटे कपडे कडून पुसण्या वगैरेसाठी आणि ह्या ज्या कवर आहे या मात्र तशाच पडतात मग एखादी कोणतीही जुनी कवर घ्यायची आहे त्यामध्ये जे आहे अशा पद्धतीच्या बघा आपल्या घरी भरपूर बॅग असतात आणि रिसेंटलीच मी ता ता या बॅग स्वच्छ अशा धुऊन घेतल्यात कारण दिवाळीसाठी स छान सगळ्यांची साफसफाई झाली आहे त्यामुळे ह्या बॅगसुद्धा मी छान धुवून घेतलेल्या आहेत आता यावरती वरतीच ठेवल्या तर नक्कीच धूळ बसणार आणि खराब होणार मग ह्या खराब होऊ नये किंवा अशानी अशाच राहाव्या म्हणून काय करायचं आहे जेवढ्याही बॅग असतील तर तेवढ्या तुम्हाला बॅग घ्यायच्या आहे आता ही जी काही वरची बॅग आहे ही मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली आहे आणि ती घातलेली आहे या दुसऱ्या बॅगेमध्ये म्हणजेच आपल्या दोन्हीही बॅग अगदी छान आणि व्यवस्थितरित्या एकाच बॅगमध्ये छानपैकी दिसेल म्हणून मी अशा पद्धतीने त्याला घालून घेतला आहे आणि ह्या उश्याच्या खोळीमध्ये आपल्याला ही बॅग घालून घ्यायची आहे याने काय होईल बॅगसुद्धा खराब होणार नाही जेही आपलं खोळ आहे उशीची खोळ तीसुद्धा यूजमध्ये येते आणि घरी जे आहे व्यवस्थितरित्या ऑर्गनाईजसुद्धा दिसतं अस्तव्यस्त दिसत नाही या पद्धतीने आपण बॅगला एक कव्हरसुद्धा म्हणू शकतो की एक रेडी झालेली आहे तुम्ही ते एखादं रबर बँड वगैरे लावून ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपलं मस्त असं कव्हर बॅगांसाठीचं तयार झालं आहे किंवा असं आपण म्हणू शकतो की इन्स्टंट अशी बॅग तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने करून बघा सुद्धा आपल्या घरामध्ये नक्कीच दिसतं चला पन आता नंतरची टीप बघूयात पण टीप बघण्यापूर्वी तुम्हाला चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून बेलायकन ऑल करायचं आहे आता खूप वेळा असं होतं की भरपूर कपडे होतात आणि जागा कमी पडते मग अशा वेळेस कपडे जे आहे एकाच ठिकाणी खूप कसे ठेवायचे त्या त्यासाठीची एक टी शर्ट कसं आपल्याला फोल्ड करायचं ते सांगते तर त्याची जी खालची बाजू आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून नंतर एक बाई एकीकडे आणि दुसरी बाई अशी दोन्ही बाई आपल्याला मध्ये आणायच्या आहेत त्यानंतर दोन्हीही साईडपैकी कोणतीही साईड तुम्हाला दुसऱ्या साईडवरती घ्यायची आहे म्हणजे अशा पद्धतीचं बघा एक छान आपलं वरून आणि खालून सेम झालेलं आहे नंतर जी बाह्याकडचं आहे ते आपल्याला काय करायचं आहे वरून घ्यायचं आहे आणि खालचं जे आहे ते यामध्ये घालायचं आहे बघा व्हिडिओमध्ये मी व्यवस्थितरित्या दाखवती आहे आणि एकाच ठिकाणी आपले भरपूर कपडे बसतील आणि असं मस्त असे आपले कपडे जर आपण घड्या केले अशा पद्धतीने टी शर्ट घड्या केले तर एकाच ठिकाणी भरपूर बसतात दिसायलाही छान दिसतं अस्तव्यस्त दिसत नाही आणि ट्रॅव्हलिंगसाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर ही ट्रिक नक्की वापरू शकतं एक कारण एकाच ठिकाणी भरपूर असे आपले कपडे बसू शकतात आय होप तुम्हाला ही टीप खूप आवडली असणार चला नंतरची टीप बघूया चष्मा जो आहे हा रोज आपल्याला जो आहे तो क्लीन करणं गरजेचं असतं कारण ते आपण हात लावतो किंवा कशानेही पुसतो स्क्रॅचेस येतात मग ते पुसण्यासाठी एक खूप मस्त इंटरेस्टिंग मी तुम्हाला टिप्स सांगते आहे आपल्या घरी सगळ्यांकडे जे आहे पॅराशूटचं म्हणजे खोबरेल तेल असतंच ते तेल घ्यायचं आहे आणि त्याचा जो आहे एक एक थेंब जो आहे आपल्याला दोन्ही काचांवरती टाकायचं आहे किंवा मग हे क्लीन कसं करायचं यासाठी ऑलरेडी मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे फ्रीजरमध्ये ठेवून तुम्ही कशा पद्धतीने तसंही तुम्ही करू शकता तीही खूप छान ट्रिक आहे नंतर आपल्याला या चष्म्यासोबत हा डब्बा मिळतो आणि त्यामध्ये बघा या पद्धतीचा एक छान असा चा रुमाल मिळतो वेलवेटचा त्याच रुमालाने आपल्याला हे छान पुसायचं आहे पण थोडंसं तुम्हाला मात्र प्रेस करत हे पुसावं लागेल जास्तही प्रेस करू नका की जेणेकरून ग्लासेस आपला तुटेल पण प्रेस करत पुसायचं आहे तुमचा जो काही चष्मा आहे तो अगदी क्लीन निघेल आय होप तुम्हाला ही टीप खूप आवडली असणार आणि फर्स्ट टाइम जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा चला तर मग नंतरची आपली टीप आहे ती म्हणजे आपण घरच्या गर घरी अगदी मस्त असं रूम फ्रेशनर करणार आहोत तर सगळ्यांच्या घरी कापूर असतो मग आपल्याला काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे तर मी इकडे साधारणतः दोन कापूराच्या गोळ्या घेतलेल्या आहेत आता ह्या कापूराच्या गोळ्या मी हाताने जे आहे छानपैकी याला जे आहे अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आहे तुम्ही मॉर्टर पेसलचा म्हणजेच खलबत्त्याचा वापरसुद्धा करू शकता पण त्या इझिली होतात आणि कागदावर सुद्धा बारीक केलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे गुलाबजल गुलाबजलसुद्धा सगळ्यांच्या घरी असतं आता बाजारामध्ये एवढे महागडे महागडे रूम फ्रेशनर मिळत आहे तर तुम्ही अशा पद्धतीचा घरच्या घरी रूम फ्रेशनर नक्की करू शकता आणि तुम्हाला बिलीवसुद्धा होणार नाही इतकं छान याचा फ्रेग येतो तुम्ही फक्त अशा पद्धतीने बनून असा वाटीमध्ये वगैरे किंवा एखाद्या कंटेनरमध्ये ठेवलं रूममध्ये तरीही त्याचा वास जो आहे तो पूर्ण रूममध्ये पसरतो किंवा अशा पद्धतीच्या स्प्रे बॉटलमध्ये घेऊन मग तुम्ही सगळ्या घरात स्प्रेसुद्धा करू शकता तर हे टोटली तुमच्यावरती आहे किंवा छोट्या छोट्या आपल्या स्प्रेच्या बॉटल मिळतात त्यामध्ये हे करून नंतर तुम्ही स्प्रे केला तरी चालेल घरामध्ये अगदी मस्त असा फ्रेश असा वास नक्की येतो आय होप तुम्हाला ही टीप नक्की आवडली असणार चला नंतरची टीप आपण बघूया बऱ्याचदा असं होतं की आपण लग्न कार्य असतील किंवा कोणताही फंक्शन असेल किंवा फंक्शन जरी नसेल तरी बहुतेक जणांना जे आहे नेलपेंट लावायला ही फार आवडते मग आपण ला नेलपेंट लावतो पण बऱ्याचदा असं होतं की नेलपेंट रिमूवर आपलं संपतं किंवा नेलपेंट रिमूव्हर मार्केटमध्ये जे आहे आणायला गेलं लग, तर कधी कधी घरी ते खूप जे आहे लवकर लवकर संपतं मग अशा वेळेस जे आहे असं नेलपण लावल्यानंतर ती रिमूव कशी करायची शु, आपण ते बघणार आहोत तर सगळ्यांच्या घरी बघा थोडं का होईना आपण जेव्हा कोरोना आला होता तेव्हा सॅनिटायझर तर थोडं थोडं उरलेलंच असतं तर बस तुम्हाला सॅनिटायझर घ्यायचं आहे आणि सॅनिटायझर यावरती लावायचं आहे एखादा कॉटन वगैरे घ्यायचा आहे कि किंवा अशाच पद्धतीने तुम्ही एखाद्या बोटाने सुद्धा केलं तर निघून जातं आता मी तुम्हाला हे जे आहे छानपैकी पुसून दाखवते बघा किती छान पद्धतीने हे निघालं आहे फक्त त्यावरती आपण सॅनिटायझर ला जे आहे टाकलेला आहे आणि अगदी व्यवस्थित आणि आपली जी नेलपेंड आहे ती निघून गेली आहे तर घरच्या घरी आपलं नेल रिमूव्हर तयार झालेला आहे चला नंतरची आपण टीप बघणार आहोत घरामध्ये जेही इलेक्ट्रिक बोर्ड असतील ते साफ करण्यासाठीची ही टीक आहे तर काय होतं बऱ्याचदा आपण हे जे इलेक्ट्रिक बोर्ड आहे हे थोडंसं साफ करण्यासाठी थोडीशी भीती वाटते कारण किती नाही म्हटलं तरी लाईन असते मग अशा वेळेस काय करायचं आहे हे कधीही क्लीन करताना तुम्हाला पायामध्ये चप्पल घालायची आहे आणि सॅनिटायझर घ्यायचं आहे कोणताही कॉटनचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे सॅनिटायझर कॉटनच्या कपड्यावरती लावाय मारायचं आहे आणि बस हे पुसून घ्यायचं आहे अगदी क्लीन तुमचं बोर्ड निघतं आणि जर फ्यूज वगैरे त्यामध्ये असेल तर तो फ्यूज काढून घ्यायचा आधी आणि मग क्लीन करायचं पण हे क्लीन करत असताना एक गोष्टीचं नक्की लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे जर जमेल जर तुम्ही सगळेच बोर्ड क्लीन करत असाल तर मेन स्विच डायरेक्टली बंद करा ही छोटी मोठी काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल हे सॅनिटायझर वापरून तुम्ही घरातले सगळे बोर्ड क्लीन करू शकता तर याने बोर्डच नाही तर बाकीच्या गोष्टीसुद्धा क्लीन होऊ शकतात फॉर एक्झाम्पल बघा इथे माझ्याकडे हे फिल्टरचं आहे आणि हे व्हाईट आहे आणि हे पूर्ण आता ब्लॅकेज झालेलं आहे त्याचा जो काही पाईप असेल ते सुद्धा तर यावरती जे आहे मी स्प्रे मार मारून घेतलेला आहे ही गादी जी आहे ती माझी यूजमध्ये नाही आहे त्यामुळे मी त्याचा वापर करते आणि अक्षरशः जी ही पांढरी वस्तू आहे ती अगदी मस्त असं क्लीन निघते तर पाईपसुद्धा छान असे क्लीन निघालेले आहेत त्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा किती घाण झालेले पाईप होते ते किती छान पद्धतीने अगदी क्लीन निघालेले आहेत इकडे तुम्ही बोर्डसुद्धा बघू शकता अगदी छान आपला क्लीन निघालेला आहे चला आता नंतरची टीप बघूयात बऱ्याचदा असं होतं की कंगवा आपण वापरतो पण कंगव्याचे जे काही दात आहेत जर ते पडले असेल तर आपण कंगवा फेकून देतो मग हा कंगवा आता तुम्ही कधीच फेकणार नाही आहात एकदम युजफुल अशी टीप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला ही जी काही टीप आहे ती खूप युजफुल वाटणार आहे तर जो खराब झालेला कंगवा आहे तो घ्यायचा आहे आणि जो कपडा तुम्ही वापरत नाही आहात तो कपडा घ्यायचा आहे जो की आता तुम्हाला फेकायचा आहे किंवा असंच साफसफाईसाठी तुम्ही वापरत असाल तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो काही कंगवा आहे तो गुंडाळून घ्यायचा आहे या पद्धतीने हा नॅपकिन मी वापरत नाही त्यामुळे मी ह्या नॅपकिनचा वापर केला आहे आणि बरोबर त्यामध्ये अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे नंतर यूज अँड थ्रोचे रबर घ्यायचे आहे आणि दोन्हीही कडून हे सील करून घ्यायचे आहेत सील यासाठी करतो आहे की हा कपडा निघा एका बाजूने किंवा दोन्ही साईडने नको निघाला म्हणून आपण दोन्ही साईडने याला सील करून घेतलं आहे आता बऱ्याचदा असं होतं इंडियन टॉयलेटमध्ये हे जे काही आपण साफ करायला घेतो तर ह्या ज्या काही रशा असतात यामध्ये घाण साचलेली असते आणि बऱ्याचदा ही घाण निघत नाही मग अशा वेळेस अशा पद्धतीने ही घाण जी आहे ती साफ करायची ओलसर असेल तर डायरेक्टली तुम्ही हे जे आहे यूज आ, करू शकता पण ओलसर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही आपण इक् टूल बनवलेला आहे हे टूल तुम्हाला थोडंसं पाण्यात भिजू जे आहे बुडवायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे छानपैकी या रेषा ज्या आहेत त्या क्लीन करायच्या आहेत सगळ्या रेषा क्लीन होतात आणि जसं से पद्धतीने तुम्हाला तुमचं टॉयलेट क्लीन करायचं आहे हार्पिक यूज करून किंवा आपण वेगवेगळे हॅक्स बघितले आहेत त्या पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता अगदी मस्त असं तुमचं जे काही टॉयलेट आहे ते क्लीन होतं आपण बरेच हॅक्स बघितले आहे टॉयलेट क्लीन करण्यासाठी रोज रोज जर तुम्हाला साफसफाई करायची नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता आणि कोणकोणते हॅक्स वापरू शकता ते सगळे काही आपण शेअर केले त्याच्या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील नक्की जाऊन बघा आणि इकडे बघू शकता तुम्ही आपलं जे काही टॉयलेट आहे ते अगदी क्लीन झालेलं आहे नक्की हे इंडियन टॉयलेटसाठी वापरून बघा तर या सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खुँप खूप आभार